हेलो एंड वेलकम टू गोवा न्यूज़। नाउ आई एम एट मुरमुगांव म्युनिसिपल काउंसिल्स अंडर रेनोवेशन बिल्डिंग। दिस पोर्शन ऑफ द बिल्डिंग इज सपोज टू बी यू नो अकोमोडेटिंग द म्युनिसिपल स्कूल स्टूडेंट्स। सो दिस इज द म्युनिसिपल स्कूल एरिया। एक दुखाती गजल आसा आणि मुद्दम हे न्यूज करपाक एक कारण आसा की काय महिने पयली एक म्हाका दिसता एक दोन महिने पयली हांवें एक न्यूज केल्ले आणि त्यांना आमकां आश्वासनं दिली की जे हो जो अंडर कंस्ट्रक्शन एरिया असा वो अंडर रिपेअर एरिया ऑफ दी म्युनिसिपल स्कूल बिल्डिंग विल बी रेनोवेटेड ऑन अ वॉर फुटींग। त्याच्या खातीर सो दॅट यू नो द मुमेंट द न्यू अकॅडमिक इयर स्टार्ट्स द स्टुडंट्स वील कम बॅक इट दीस न्यू प्रिमायसीस। अनफॉर्च्युनेटली तुम्ही पळोवंक शकता हे बिल्डिंगेचे जे हालत असा तशेंच असा। हे जे डोर्स असा अजूनही तेजे काम उरलेले आसा। सो एक्सेप्ट फॉर टायलिंग वर्क आणि मागीर वयर मातसो इलेक्ट्रिकल वर्क बाकीचे कामां जे आसा ते सध्या तशेंच उरलेले आसा। आणि दाखवून दिता की हे जे म्युनिसिपल स्कुलाचे जे भुरगे आसा दे हॅव टू कंटिन्यू टू गो टू दॅट मागता स्कूल प्रिमायसीस वीच इज अ मेकशिफ्ट अरेंजमेंट। आणि हे मेकशिफ्ट अरेंजमेंट केल्ले फक्त थोडे दिसा खातीर बट दे दोज पुअर स्टुडंट्स वर नॉट अवेअर की त्यांना इतले दीस आणि कंटिन्यू करचे पडतले इन द सेम एरिया अँड एट दॅट स्कूल वॉट इज हॅपनिंग वॉट टायम देअर एज्युकेशन सिस्टम यू नो हाऊ इज द एज्युकेशन सिस्टम देअर वॉट टायम दे आर गोईंग टू स्कूल एव्हरीथिंग वी वील बी टॉकिंग टू द चेअरमॅन ऑफ दिस स्कूल। आणि किद्याक डिले झाले किदें कारण असा हे सगळे आमचे आम्ही जाप विचारतलेत। पण एक मुद्दम सांगपाक सोदता जे हे म्युनिसिपल स्कूल जो अंडर अपग्रेडेशन म्युनिसिपल स्कूल प्रिमायसीस आसा ते जे ॲडमिनिस्ट्रेशन आशिले त्यांना जे बाकीचे हांगा जे पदाधिकारी आशिले त्यांच्यानी आमकां आश्वासनं दिली की हे अकॅडमिक इयर दॅट मिन्स फ्रॉम जून बिफोर जून दीस वर्क वील बी कंप्लिटेड एटलिस्ट एट दीस पोर्शन। खंय तरी ते चुकले नाजाल्यार त्यांचे जे स्टेटमेंट हा दे मेड अ रॉंग स्टेटमेंट दॅट इज टू बी सीन। आणि त्याच्या खातीर आयज जे काम असा ते जाऊना हे वाटारांत तुम्ही पळोवंक शकता अजूनही खूपशे। सो ओनली द सिव्हिल वर्क इज कंप्लिटेड बाकीचे खूपशे काम अजूनही उरलेले असा आणि हे केन्ना कंप्लीट जातले त्याचीही गॅरंटी काय ना। सो वॉट आय कॅन सी ऑन अनदर एस्पेक्ट आय वॉज सर्वेईंग द होल एरिया जसे सकयल्या एरियान जे डेप्टी कलेक्टराचे जे ऑफीस एरिया थंय जे काम चलताले सेम पेस वयरूय चलता। सो देर इज नो डिफरन्स। हांगा जे वॉर फुटिंगान जे काम आशिल्ले ते जावना आणि दॅट इज द मेजर कन्सर्न। सो वी हॅव गॉट द चेअरमॅन ऑफ दिस स्कूल। पहिले सांगा तुम्ही आमकां आश्वासनं दिली दॅट द स्टुडंट्स वील बी स्टडींग एट दीस एरिया ओनली दीस रेनोवेट जातले बेगीन जे बेगीन जातले। खंय तरी तुम्ही चुकले की कोणाक जबाबदार सोदता हितून जबाबदार कोण? फस्ट थिंग जस्ट तुका क्लॅरिफाय करता की म्हाका आतां उगडा जाता जेन्ना हांवें तुमकां सांगलेलें की आय वील ट्राय माय लेवल बेस्ट टू स्टार्ट दीस एकेडेमीक इयर इन दीस रिनोवेटेड स्कूल ऑफ मरमगाव म्युनिसिपल काउंसील। आणि हेज्या लागून हांवें त्यांना लेटरूय केल्लें आणि म्हाका दिसता तुम्ही त्यांना सी ओ कडेन सुद्धा उलयलेले आणि दॅट वॉज द प्रपोजल दॅट वी ॲक्च्युली अँड माय कलीग काउंसिलर ऑल्सो सपोर्टेड मी ड्युरींग दॅट टायम। आणि आय एम थँकफूल टू दॅम। हांव जाणा की आम्ही मे बी वी आर स्लायटली डिलेड बट आय एम थँकफूल टू द चीफ ऑफिसर टू माय ऑल कलीग काउंसिलर्स बिकॉज एव्हरीबडी युनॅनिमसली हॅज सपोर्टेड दीस स्टान्स ऑफ आर्स सेईंग दॅट बाय हुक ऑर बाय क्रूक वी हॅव टू ब्रिंग द स्टुडंट्स फर्स्ट टू द स्कूल। आमचे ऑफिसेस सुद्धा आम्ही डिले करून दौरला कित्या खातीर भुरग्यांक पहिली हांगा हाडपाक जाय किंवा तेंकां आम्ही जेव्हा ते दुसऱ्या स्कुलान शिफ्ट केला माता स्कुलान थंय तेंकां मातसो त्रास जाता आणि आमकां आफ्टरनून क्लासीस घेवचे पडटा बिकॉज सिन्स माता स्कूल ऑल्सो हॅज स्टार्टेड देअर एकॅडमीक इयर। सो मॉर्निंग ते घेतले कारणान आमकां सांजचे आदेश घेवचे पडटा। सो आमची टिचरींक आमच्या स्टाफांक आमच्या स्टुडंट्सांक खूप त्रास जाता बट एज यू सी बिहायंड लिटरली ऑलमोस्ट 70-80% ऑफ द वर्क इज डन। ओनली इलेक्ट्रिकल फिटींग्स फीट करपाचे उरला बँचीस आमचे ऑलरेडी आमचे कडेन आसा वी हॅव टू ओनली शिफ्ट इट एन्ड सम फ्लोरल फ्लोरिंग वर्क इज पेंडींग वीच द कॉन्ट्रॅक्टर हॅज टोल्ड अस की दे वील ट्राय टू कंप्लीट बाय जुलाय एंड दीस इज वॉट वी हॅड डिस्कस विथ द सी ओ ऑल्सो। सो प्रॉबली वी आर लुकिंग एट जुलाय एंड एज द टायम वेरीन वी कॅन शिफ्ट द चिल्ड्रन बॅक टू देअर ओन स्कूल।
खंय तरी एक दिसून येता की हे जेन्ना आमी हें काम पळयता स्पेशली मुन्सिपालिटीचे बिल्डिंगेन खुबूच स्लो आसा. तुमकां दिसना दिपक बाब इट इज रियली स्लो बिकॉज वॉट एवर आय एम लुकींग सगळे कडेन पळयलें जाल्यार दे आर डुईंग पॅरल वर्क. दे आर नॉट गिवींग सो मच ऑफ प्रायोरिटी. जे भाशेन हांगा काम जाल्लेलें आसा सिमिलर वर्क इज देर ऑन द डावन ऑल्सो. एटलिस्ट दॅट एरिया वॉज नॉट हॅवींग दीस सीपेज प्रॉब्लम. थंय तरी काम कंप्लीट करून थंय कितें शिफ्टींग जावपाक शकतालें. पण दिसना तुमकां खंय तरी प्रॉब्लम कॉन्ट्रॅक्टराच्या सायडीन की कितें प्रॉब्लम आसूंक शकता? पळय पयले सुवातेर हांव तुमकां सांगूंक सोदतां ही जी मुन्सिपल रिनोवेशन ऑफ मुन्सिपल बिल्डींग आसा पळय तीन फावटी टेंडर जाल्या. आनी टेंडर जाल्या उपरांत वर्क ऑर्डर दिले उपरांत जवळ जवळ 2 वर्सांनी तेणी आपलें काम स्टार्ट केलेलें आसा. हेच्या फाटल्यान कितें आसा जे 2 वर्सांनी काम स्टार्ट करप म्हणजे हेचो रेट सुद्दां वाडलेलो आसतलो. आय डोंट नो वेदर कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिटान आसा काय लॉसान आसा तो वॉट एवर बट अवर ऑन आवर रिक्वेस्ट आमचे कावंसिलान ते सांगले रिक्वेस्ट केले बाबा तूं काम स्टार्ट कर बिकॉज समजे जी एस टी कॅल्क्युलेशनाक लागून खंय तरी उरलेले. सो तेंच्यांनी तें तरी सुद्दां काम स्टार्ट केलें तेंच्यांनी. सो पयले हांव तेंकां थँकफूल म्हणटा की तेंच्यांनी काम स्टार्ट केलें. प्रायोरिटी तेणी स्कुलाचे आमी करपाक लायलेले. खंय तरी लास्ट इयर तेंच्यांनी जें काम स्टार्ट केलें तेन्ना रॉंग टायमाचेर स्टार्ट केलें आनी फूल पावस तेंच्यांनी घेतलेलो आसा हांगा. पावस घेतल्या उपरांत जेन्ना तेंचें काम आमी सगळ्यांनी एक्टिविस्ट तेंकां ब्लेम केलें रिस्टोर करपाक जाय आसा तशीच तें केल्या उपरांत ते खंय तरी एक बॅकफुटाचेर येयले. तेंकां पयलींचें एडमिनिस्ट्रेशन जेन्ना लागलेलो एडमिनिस्ट्रेशनान तेंकां सांगलेलें की तुमी जे आमी पयले कावंसिलान रेजोल्युशन घेतलेलें की जे नळे आसा ते आसा तेच रिस्टोर करपाचे म्हणून. तुमी थंयसर हेचें पत्रे घालप ना किंवां तें स्टील यूज करप ना म्हणटलें. तरी आसतना जे ओल्ड जेन्ना एडमिनिस्ट्रेशन रूल लागलो पळय तेणीन तेन्ना चेंज केले आनी तेचे कसो कसो तेंकां त्रास जालो कोणा कॉन्ट्रॅक्टराक त्रास जालो. मागीर आमी जेन्ना कावंसिल तेन्ना आमी तेंकां पोट सांगलें की आमकां तें आसलें तें नळे जाय म्हणून. सो कसो तरी आमी तेंकां आनीक बर्डन दिलें आनीक काम दिलें. तरी आसतना तेंच्यांनी आमचें काम स्टार्ट केलें स्लो केलें कित्याक लागून तेन्ना पावस पडलो आनी तेन्ना कसो तरी कॉन्ट्रोवर्सी चलता तेका लागून काम स्लो जातलें. नाल्यार म्हाका सांगता जेन्ना आमच्या हेच्या चॅरमॅनान येतिनान सांगलेलें बाय एकॅडमीक इयर हांगा स्टार्ट जावपाचें 100% स्टार्ट जावपाचें. खंयसर तरी ह्या इशूक लागून ते डिले जाले जवळ जवळ 2 ते 3 महिने डिले जाले. आनी आतां म्हाका दिसता तेंच्यांनी काम जें स्टार्ट केल्लेलें आसा पळय प्रायोरिटी तेंच्यांनी वयर दिल्लेली आसा स्कुलाक आनी तशें हेतिनान म्हटल्यार पळय 70 to 80% काम स्टार्ट जालेलें आसा. सो कॉरिडोरान फक्त हें फ्लोरींग करपाचें आसा इतलेंच करूया. म्हाका हें केन्ना स्टार्ट करून गावतलें आनी म्हाका दिसता तेणी म्हटलां पळय जून एंड जुलय एंड पासून म्हाका दिसता 100% जातलें. आतां रिसंटली 8 दीस जाले स्कूल स्टार्ट जावन कसो तरी आमी तेंकां शिफ्ट करून माता स्कुलान केलें. आमकां सुद्दां जाता तितले बेगीन तेंकां हांगा हाडपाकूच जाय. आनी आमी कॉन्ट्रॅक्टरच्या फाटल्यान लागलेले आसा. कॉन्ट्रॅक्टर आयज तुका सांगता कॉन्ट्रॅक्टर जो आसा पळय तेचो चेडो शीक आसा तरी आसा तो आपल्या बापायक धाडटा आनी काम करून घेता. सो हांगा काम चालू आसा खंय तरी स्टॉप ना काम चालू जातलें. बाय एंड ऑफ दीस मंथ म्हाका दिसता आमकां सकयले मामलेदार ऑफीस सुद्दां मेळटलें सो दॅट वी कॅन शिफ्ट आवर मुन्सिपल जे एरिया आसा पळय ती फूल शिफ्ट जातली. आमी ऑलरेडी आमचो कावंटर जो आसा पळय कॅश कावंटर आसा पळय ऑलरेडी शिफ्ट केला आनी जो म्हयनोभर जर थंय आमी कावंटर सकयल काम चालू आसा हांगा रिनोवेशन काम चालू आसा खंयसर तरी एडजस्ट करून आमी करता. आनी एडजस्ट करपाक कारणान लागून त्या कॉन्ट्रॅक्टराक खंय तरी काम करपाक डिले जाता. मुन्सिपल एरिया म्हणजे ती पब्लीक प्लेस ती आनी लोक येता वयता दिसाक म्हाका जाणा 200 सुमार लोक येता वयता मुन्सिपालिटीन. तशेंच जेन्ना येता वयता लोक आसता पळय तेन्ना खंयच्याय कॉन्ट्रॅक्टराक काम करपाक त्रास जाता. इनकेस समज बॅरर कोण नासलेले जाल्यार ते काम विदीन तेजे आमकां सांगलें तुमी सगळ्यांत सायडीक सारा कोण रावना हांगा आमी विदीन नो टायम टायम काम करून दितात. आनी खंयसर ते सारकेंच आसा आनी आमकां ते कांय करूं शकना आमी. सो आमी खंय तरी एडजस्ट करून आमी काम चालू करतले. म्हाका दिसता बाय हेतिनान सांगला आमच्या चॅरमॅनान सांगला ते हिसपान आमी बाय नॅक्स्ट मंथ एंड ऑफ नॅक्स्ट मंथ आमकां सगळे स्कुलांक स्टार्ट करतले. वेल तुमकां हें सगळें विचारपाचो कारण एकूच आसा की थोडे पेरंट्साचे तुमच्या स्कुलाचे पेरंट्सान आमकां कॉन्टेक्ट केल्ले आनी तेंच्यांनीच सांगलेले की वाय डोंट यू रेज दीस इशू बिकॉज हे आश्वासनां दिल्लीं. दुसरें म्हणल्यार भुरग्यांक जो आफ्टरनून क्लास जाता खुबूच त्रास जाता ते माता स्कुलान आनी पावसाचो दीस आसा. सो यू नो बट कन्सिडरींग दॅट दीस वॉज द मेन इशू. बट जशें तुमी म्हणटा की आतां बेगीनचे बेगीन हें जातलें वी ऑल्सो होप बट वेदर एनीबडी वील बी बिहायंड दीस पीपल टू गेट दीस एरिया एटलीस्ट कंप्लीटेड बिकॉज दीस इज रियली इन नीड आनी भुरग्यांक थंय खुबूच त्रास आसा अशें भुरग्याचे पेरंट्स म्हणटात. पयलीं सुवातेर हांव सगळ्या भुरग्यांचे पेरंट्सांक रिक्वेस्ट करता एक म्हयनोभर आनी एक म्हयनोभर 1.5 महिनोभर रावा एक रिक्वेस्ट. कित्याक फॅक्ट आसा की हांगा कंप्लीट जावंक ना पूण 1-1.5 महिने रावले उपरांत तुमच्या भुरग्यांक जी फॅसिलिटीज गावतली हेच्या पयलीं जें स्कूल आसलेलें मुन्सिपल स्कूल आसा पळय तेच्यान खूब तरी बरे फॅसिलिटीज गावतली बरे एम्बियन्स गावतले भुरगीं तुमची हांगा येवन बसपाक लागून उमेदीन येतली. हाजी एक रिक्वेस्ट की तेंच्यांनी मातशें हें रावचें.
फॉलोअप करपाक हांव सोडून दी. हांगा जो आमचो चेअरमॅन आहा यतीन आसा आनी तेची फूल टीम आसा पळय, एज्युकेशन डिपार्टमेंटाची आपले म्युन्सिपल हेची टीम आसा पळय, ती चालू ते फॉलोअप करीत आसा. हे म्हाका दिसता हे 80% जावपाक लागून यतीनाचो खूब हात आसा. तो परतो परतो कॉन्ट्रॅक्टराक सांगून फाटल्यान लागून आसा. तुमी जाय जाल्यार ते हेडमिनिस्टराक वचूं शकता. हेचो आमचे चेअरमॅन खूब इनिशिएटिव्ह घेता. इक्वली आमचो म्युन्सिपालिटीचे चेअरपर्सन सुद्दां इक्वली इम्पॉर्टंट घेता तेंकां, आनी प्रायोरिटीचेर आमी करून घेतले. वेल थँक्यू. अशें जालें आमी मागता बेगीन जावचें, बिकॉज दीस इज रियली इन वेरी इम्पॉर्टंट एस्पेक्ट. आनी भुरग्याचें शिक्षण म्हणल्यार खुबूच आय वॉज लुकींग आफ्टर दी रिजल्ट. कशें जालें हे फाटी रिजल्ट ऑफ म्युन्सिपल स्कूल? वेल नियरली आमी 96% आमकां पासींग आमची पर्संटेज आसा ह्या फावटी. स्लायटली एक पर्संट एन हाफ लॅस देन वॉट इट वॉज लास्ट इयर. बट स्टील वास्कोकारांक सगळ्यांक खबर आसा की आमी आमचे म्युन्सिपल स्कूल जे आहा ते सगळ्यान गरीब लोअर मिडल क्लास सेक्शनाच्या भुरग्यांक आमी केटर करता. आतां हालीं करंटली आतां आमी एफआरटी आमकां एक्सलंट रिस्पॉन्स मेळ्ळा फॉर द एडमिशन्स. आमची ऑलरेडी क्लास फूल जाला एफआरटी, आनी लॉट ऑफ स्टुडंट्स आर कमींग फ्रॉम चिकालीम नोफ्रा सायड. आतां आमकां येवपा खातीर आमकां थंयसर तेंकां गाडी अरेंज करून दिवपाक जाय. सो आय हॅव ऑलरेडी फॉरवर्डेड अ लॅटर टू द म्युन्सिपालिटी आस्किंग फॉर हॅल्प इन पेईंग द रेंट ऑफ द बस फॉर द स्टुडंट, बिकॉज वी कांट आमी तेंच्या कडल्यान पयशे घेवपाक शकना. ती गरीब घराण्यांतली भुरग्यां, गरिबांतली गरीब भुरगीं आहा पळय, ती एट दी एंड लास्टाक येता आनी म्युन्सिपल स्कुलान शिकता. आनी आमची रिस्पॉन्सिबिलिटी एज, जशें दिपकान सांगलां, आमची रिस्पॉन्सिबिलिटी एज आमी कावन्सिलर्स आनी एज मॅनेजींग कमिटी आमी स्कुलाची आसल्या कारणान आमकां जाय की गरिबांतलो गरीब सुद्दां भुरगो शिकलेलो जाय आनी ताका बरी फेसिलिटी आमी दिवपाक जाय. आनी हें तुमी फाटल्यान पळयलां, आमी खूब मेहनत करून त्रास करून फाटल्यान लागून आमी तेच्या फाटल्यान हे आतां लागून आमी हें करून घेतलेलें आसा. सो इवन पेरंट्सांक स्कूल सुरू जावच्या पयलीं सुद्दां आमी मिटिंगेन पेरंट्सांक ऑलरेडी रिक्वेस्ट केलेलें की तुमकां 2 महिने खंय तरी मातशे त्रास सोंसचे पडटले, कित्याक हें स्कूल रेडी जावपाकूय 2 महिने लागतले म्हणून. आनी ऑलरेडी आमी ते कन्वे केल्ले आसा, नो डावट खूब पेरंट्सांनी म्हाकाय कॉन्टेक्ट केला. सो आय हॅव रिक्वेस्टेड एन्ड खऱ्यांनी थँक्यू म्हणटा हांव पेरंट्सांक. तेंच्यांनी रेडिली ते एग्री जाले त्रास सोंसपाक, सोंसताय ते. आनी म्हाका खबर आहा जेन्ना ओपन जातले पळय हे स्कूल, तेन्ना दे वील बी द मोस्ट हॅपियस्ट वील बी द पेरंट्स ऑफ द चिल्ड्रन. वेल एक बरी गजाल आसा की तुमी सांगता पळय 96% इट्स अ गूड रिजल्ट. हें दाखोवन दिता की हेजें स्कूल नासतना एन्ड वीथ मिनिमम इन्फ्रास्ट्रक्चर वीथ ऑल प्रॉब्लम इफ म्युन्सिपल स्कूल स्टुडंट्स कॅन गेट दीस रिजल्ट, दीस शोज दॅट डेडिकेशन खूब आहा तेंचे भितर शिकपाचें. तेंकां यु नो दे आर डुईंग देयर बेस्ट. सो आय होप दी स्कूल मॅनेजमेंट गिव्ज दॅम द सेम अटेंशन इवन इन द फ्युचर. हें एक काम आमकां ऑन पब्लीक डिमांड वी हॅड टू रेज दीस इशू बिकॉज दीस वॉज गेटींग डिलेड आनी तुमी प्रोमीस केल्ले, सो इट वॉज बियॉंड द प्रोमीस टायम. सो इट वॉज आवर ड्युटी. थँक्यू वेरी मच एन्ड आय होप दॅट दीस वर्क वील बी कंप्लिटेड ऑन वॉर फुटींग आनी तुमी हेजें लक्ष धरतले म्हणून. थँक्यू सो मच. थँक्यू वेरी मच. कीप वॉचिंग गोवा न्यूज.